नावाने 1 हेक्टर शेती आहे, तर 1 हेक्टर शेतीपैकी फक्त मला 5,038 रुपये भेटलेले आहेत. तर या 2021 ते 2022 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 13,600 रुपये पर हेक्टर दिले होते. त्याच्यापेक्षा मला भेटलेली जे 5,000 रुपये अमाऊंट आहे ते अतिशय तटपुंजी आहे. तर या तटपुंजी रकमेबद्दल जे आमच्या गावचे ग्रामसेवक आहेत रूपचंदजी धनविजय हे सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा व आमच्या गावातील पुन्हा पुनर्सर्वेक्षण करून पुनर्पंचनामे करून महालगाव येथील सर्व शेतकऱ्यांना वाढीव अनुदान रक्कम अतिवृष्टीची मिळण्यात यावा. आणि हे सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असून महाराष्ट्र शासनानं जर या गोष्टीवर भविष्यात किंवा 8 दिवसात जरी कारवाई केलेली नाही किंवा आमच्या शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर महालगाव येथील संपूर्ण शेतकरी हे उपोषणाला बसतील की त्याची सर्वस्वी जबाबदारी हे महालगाव येथील कास्तकार लोक घेतील.